नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव प्रकाश सुनील पवार आपण सोशल मीडियावर मागे माझा एक व्हिडिओ पाहितला होता संशोधनाचा तर आता त्या व्हिडिओवर बऱ्याच सामाजिक काही तत्वांनी हे बोट उचलले आहेत आणि बऱ्याच मीडिया चॅनल्सवाल्यांनी आणि तसेच कॉर्पोरेट सेक्टरवाल्यांनीसुद्धा कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी आणि माझं जे काही खरं संशोधन आहे जे काही सत्य संशोधन आहे त्याला दाबण्याचा हा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जात आहे तर ते क्लॅरिफिकेशन आणि ते स्पष्टीकरण देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे तर माझं सर्व शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे जे काही समाज समाजसेवक समाजसुधारक असतील त्यांना ही नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त फॉरवर्ड करता येईल तेवढा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक शेतकऱ्याचा मुलगा काहीतरी नवीन संशोधन आणतो आहे जेणेकरून जो शेतीमध्ये होणारा व्यापार आहे किंवा शेतीमध्ये जो शेतकऱ्यांसोबत केला जाणारा बिझनेस आहे जो कॉर्पोरेट वर्ल्ड करून केला जातो आपण त्याला कमी करूया आणि एक स्वस्त प्रमा स्वस्त दरामध्ये जे काही माझं संशोधन आहे ते शेतकरी बांधवांना मिळेल असा माझे प्रयत्न चालू आहे तर बऱ्याच मीडिया चॅनल्सवाल्यांनी किंवा बराच माझ्याविषयी प्रोपागेंडा चालू आहे की यांच्याकडे पेटेंट हे यांना मिळालेलं नाही किंवा यांचं संशोधन हे खोटं आहे तरी पूर्णपूरपणे माझा माझ्या वि विरोधात प्रोपागेंडा केला जातो आहे आणि मला एक माझं संशोधन दाबण्याचा प्रयत्न हा कुठेतरी नक्कीच केला जातो आहे तर मला एक इथे व्यक्त करायचं आहे की मी माझं संशोधन हे साधारणतः अडीच वर्षापासून चालू होतं माझं तर मला आता त्याचे पूर्णपणे मा रिझल्ट आलेले आहेत आणि सर्व रिझल्ट्स हे यशस्वीपणे मिळालेले आहेत तर मी त्यासाठी भारत सरकारकडे पेटेंटसुद्धा माझं रजिस्टर केलेलं आहे आणि माझं ॲप्लिकेशन नंबर आणि पेटेंट माझं पब्लिशसुद्धा झालेलं आहे बा गव्हर्मेंट जर्नलमध्ये आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझे जे काही संशोधन आहे याचे माझ्याकडे रिझल्ट्स आहेत मी जेही आदल्या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी मी बोललेलो आहे ते पूर्णपणे खरे आहेत आणि सत्य आहेत सत्यता माझी पूर्णपणे त्या व्हिडिओची आहे आणि मी सर्व जे काही माझे दावे केलेले आहेत ते मी ॲक्सेप्ट करतो आणि माझे सर्व दावे हे सत्य आहेत आणि खरे आहेत याही मी ठामपणे आहे आणि ज्याला ज्यांना कुणाला माझ्या संशोधनावर काही आक्षेप असेल किंवा काही त्यांना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं माझ्या क्षेत्रामध्ये त्यांनी व्हिजिट द्यावी माझा फॉर्म्युला आहे जो त्या रेप्युटेड इन्स्टिट्यूशनमधून त्यांना जे व्हेरीफाय जरी करायचं असेल त्यांनी व्हेरीफाय करावं तर माझं सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की अशा कुठल्याही बातमीवर किंवा व्हिडिओवर आपण विश्वास ठेवू नका आपला शेतकऱ्याचा मुलगा आपल्यासाठी काहीतरी नवीन संशोधन आणत आहे याला आपण प्रोत्साहन द्या मी लवकरात लवकर मार्केटमध्ये जे काही स्वस्त संशोधन आहे माझं हायड ऑर्गॅनिक हायड्रोजलचं ते पाचशे ते सहाशे रुपये प्रति एकर एक या दराने तुम्हाला लवकरात लवकर मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे काही शेतकरी आत्महत्या आहेत किंवा जे काही दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला नक्कीच मात करायची आहे मला कॉर्पोरेट वर्ल्ड नव्हे किंवा पत्त किंवा जे काही मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांनी कितीही मला विरोध केला तरी माझा प्रयत्न हे थांबवणार नाही शेतकरी बांधवांसाठी माझे प्रयत्न हे आधी पण चालू होते आत्ता पण चालू आहेत आणि भविष्यामध्येही चालू असेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं संशोधन पूर्णपणे खरं आहे हे जर कोणाला व्हेरीफाय करायचं असेल किंवा कोणाला बघायचं असेल माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट ब्राह्मण चौगे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव पिनकोड आहे बेचाळीस एक्केचाळीस झिरो आठ हा माझा पत्ता आहे इथे आपण कधीही या मला भेट द्या माझ्या प्लॉटवर या तुमच्यासोबत तुम्हाला जी कोणती टेक्निकल टीम आणता येईल शास्त्रज्ञ आणता येतील त्यांना आपण घेऊन या मी माझ्या प्रयोगाची सत्यता आपल्याला कधीही इथे पडताळून देऊ शकतो तर माझं शेतकरी बांधवांसोबत कृषी विद्यापीठाचे जे काही मान्यवर असतील किंवा जे काही शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत त्यांना सुद्धा निवेदन आहे सर आपण सुद्धा मदत करा मला जेवढं माझं काही संशोधन असेल ज्या काही लीगल प्रोसिजर असतील जर तुम्हाला लॅब टेस्ट करायचे असतील तर मी माझं संशोधन लॅब टेस्ट करून घ्यायलासुद्धा तयार आहे माझं संशोधन हे पूर्णपणे खरं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची असत्यता नाही आहे हे मी आज या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला सांगू इच्छितो आणि हा व्हिडिओ जो आहे जेवढा जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपण सर्वांनी मला अभिनंदनपर दिलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यासाठी मी आपले प एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मी माझा जो काही मोबाईल नंबर आहे तो सुद्धा आज तुम्हाला शेअर करतो आहे माझा जो मोबाईल नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव पासष्ट सतरा त्रेचाळीस हा माझा नंबर आहे यावर आपण कधीही कॉल करा तुम्हाला जर माझं क्षेत्र बघायचं असेल इथे आपण बघू शकतात व्हिजिबल रिझल्ट माझ्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी व्हिज व्हिजिट दिल्या भेट दिल्या त्यामध्ये आमचे तालुक्याचे जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा भेट दिली त्यांनी स्वतःचा व्हिडिओसुद्धा तयार केला त्यांनीसुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट बघितले त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा फुले जे काही कृषी विद्यापीठ आहे जळगावचं सुद्धा जे काही तेलबिया संशोधन केंद्र आहे त्याचे जे काही हेड्स आहेत किंवा ते काही शास्त्रज्ञ होते त्यांच्या टीमनेसुद्धा माझ्या फील्डवरती व्हिजिट दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा या उपक्रमाचं जे काय आहे की मी चांगलं काम करतो याबद्दल त्यांनीसुद्धा मला सपोर्ट दिला आहे त्यांचेसुद्धा मी आभारी आहे माननीय कृषी मंत्री आ... धनंजय मुंडे साहेब यांचासुद्धा मी खूप आभारी आहे की आपण माझ्या संशोधनाची जी काही दखल घेतली आहे तर माझी सरकारी यंत्रणेलासुद्धा विनंती आहे की मला लवकरात लवकर आपल्याकडून जी काही प्रोसिजर असेल त्यामधून मला मदत होईल असं काहीतरी आपण योजना करावी आणि माझा जो प्रोजेक्ट आहे हा फक्त गावापुरता मर्यादित नसून मला पूर्ण भारतामध्ये हा प्रोजेक्ट लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या सेवेत आणायचा आहे तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही सोशल मीडियावर आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका माझा जो काही प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे सत्य आहे आणि याचे माझ्याकडे पुरावेसुद्धा देखील इथे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला माझ्या प्रयोगावरची सत्यता पडताळायची असेल त्यांनी मला भेट द्या मी त्यांच्यासाठी कधीही त्यांची सत्यता पडताळून देण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे कॉपरेट करायला तयार आहे आणि कोणीही मला कितीही अपोज केला तरी मी माझं प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये लवकरात लवकर आणणार आहे आणि शेतकऱ्यांचं सुखसमृद्धीचं असं जे मी काही स्वप्न बघितलं आहे मला शेतकरी आत्महत्या कमी करायच्या आहेत यावर मी नक्कीच काम करणार आहे आणि माझी सर्वात सर्वांना एकच विनंती असेल की जेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे तत्व आपल्या शेतकरी वर्गाला आत्तापर्यंत एक फक्त व्यवसाय म्हणून बघत होते यांचं तुम्ही काही ऐकू नका आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी तळमळीने सामाजिक कार्य करतोय तर मला तुमच्या का, का। माझ्या का, कार्याला आपली साथ लाभू द्या आणि नेहमी जसा तुम्ही मला आत्तापर्यंत सपोर्ट दिला तसा सपोर्ट हा भविष्यामध्ये द्या एवढी आशा मी व्यक्त करतो आणि जे तुमच्यापर्यंत काही माझ्या विरोधात जी काही बातमी येईल त्याला तुम्ही तिथेच बंद करा त्या बातमीला जास्त वाहवा देऊ नका तुम्ही आणि प्रत्येक जे कोणी आहेत तर मान्यवर जे सायंटिस्ट लोक असेल त्यांनासुद्धा देखील मी विनंती करतो आहे की तुम्ही माझ्याकडे या माझा जो काही फॉर्म्युला हा पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे आणि जे काही मी क्लेम्स केले आहेत की मला पिकाला दिल्यानंतर साधारणतः दोन महिन्यापर्यंत पाणी द्यायचं नाही हा मी माझा जो काही कर, क्लेम आहे आम्ही व्हेरीफाय करू शकतो आणि तुम्ही माझ्याकडे या मी कधीही तुम्हाला व्हेरीफाय करून द्यायला तयार आहे तर सर्व महाराष्ट्रातल्या तसंच भारतातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे जेवढा जास्त व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आपल्यासाठी काम करतोय मला आपली नक्कीच आपला सपोर्ट असू द्या धन्यवाद